हाय, मी आज तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार आहे. कोळंबे कोळंबे घेतलेले तर कोळंबे मी आता धुवून घेणार आहे. हे जे फ्राय करून दाखवणार आहे, मसाला कुठला कुठला वापरायचा ते पण सांगणार आहे. दिसले का? चला तर मग आता धुवून घेते. मग बघा, आता धुवून घेतले धुवून घ्यायची. मिठाच्या पाण्याने चांगली चुळून द्यायची. 5-10 मिनिटं मिठाच्या पाण्यात तशीच ठेवायची. नंतर लिंबू पिळायचं. लिंबू पण अजून धुवून घ्यायचे अजून एकदा. लिंबाला धुवून घेते म्हणजे सगळा वास निघून जातो मच्छीचा. लिंबू टाकून घ्यायचं अजून एकदा. मीठ टाकून घेतलं. चटणी टाकायची. चिकन मसाला पुडे जरा पाहिजे तेवढं आपल्या अंदाजानुसार आपण टाकून घ्यायचं. धनिया पावडर टाकले. हळद टाकायची. मीठ टाकून घेतलेलं आहे. चांगलं असं एकजीव करायचं. सगळं 5-10 मिनिटं असं ठेवायचं. मुरून द्यायचं सगळं. त्याला धुयायला लय उशीर लागतो. लय बारीक हे जर लय किचण्यात काम असतं. बारीक एक 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 घेऊन धुयायला लागतं. मोठं मासे घेतलं म्हणजे लगेच धुवून जाते. ते धुयायला येते ते लगेच. हे असं ठेवायचं 5-10 मिनिटं का. तेल तापून गेले तोपर्यंत पापड घेते. तेल तापले आता चांगलं. तर बघा, ह्याला तर चटणी मीठ सगळं मसाला लावलाय. आता फ्राय करायला घेऊया. लय लय टाकलं म्हणजे फ्राय होत नाही. थोडं थोडं टाकून घ्यायचं फ्राय करून घ्यायचं. आता फ्राय होत आले. आता तर आता मी कोळंबी फ्राय करून घेतली. त्याच्यासोबत
इकडे जेवण आहे बघा, भात आहे, मोठा भात केलाय, इकडे भाजी आहे, इकडे कढी केली आहे, इकडे कोळंबी घेतली फ्राय करून, इकडे ही कालू भाजी आहे, हे पापड मी इकडे घेतलंय तळून, तर इकडे आचार आहे. तर कसं वाटलं आजचा आमचा दुपारचा जेवणाचा भेट? चला मग या सगळे जण जेवायला. चला तर मग बाय.